नमस्कार मंडळी अश्विनीज इंडियन क्विझिन या माझ्या चॅनलमध्ये मी अश्विनी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लग्नाच्या पंक्तीमध्ये जी बटाट्याची रस्सा भाजी वाढली जाते ती भाजी आणि मस्त टम्म फुगलेली पुरी बघा तुम्ही भाजी किती मस्त झालेली आहे आणि पुऱ्याही बघा तुम्ही इतक्या मस्त टम्म फुगतात आणि अशाच राहतात बराच वेळ अगदी मस्त क्रिस्पी पुऱ्या कशा बनवायच्या हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि हे श्रीखंडही मी घरीच बनवलेलं आहे याचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि हो मंडळी हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बटाट्याचा रस्सा बनवण्यासाठी उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट दोन चमचे घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेऊया यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया आता आलंही टाकूया आणि कोथिंबीरही टाकूया आणि याचं बारीक असं छान वाटण करून घेऊया थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल एकदम छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला अगदी बारीक आता आपण कांदा चिरून घेऊया एक कांदा घेतलेला आहे मी तो बारीक चिरून घेणार आहे मिक्सरमध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण कांदा चिरून घेऊया बटाटे मी कुकरला तीन शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत दोनच बटाट्याची भाजी आपण आज बनवणार आहोत ही तीन ते चार लोकांना व्यवस्थित पुरते कारण आपण ग्रेव्हीसुद्धा बनवणार आहोत आता कांदा चिरून झालेला आहे आता आपण हा टोमॅटो किसून घेणार आहोत टोमॅटोचं देठ काढलेलं आहे मी आणि एक छोटीशी किसणी घेतलेली आहे आणि यामध्ये आपण हे किसून घेऊया टोमॅटो किसून घेतल्याने रस्सा अगदी मस्त मिळून येतो दाटसरही होतो म्हणून मी अशा पद्धतीने टोमॅटो किसून घेते आता हे वाटणही आपलं तयार आहे कांदाही चिरून तयार आहे टोमॅटोही किसलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी टाकूया याच्यामध्ये आता जिरेही टाकूया थोडासा कडीपत्ताही मी टाकणार आहे याच्यामध्ये आणि आता कांदा टाकून घेऊया आपण आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकूया आणि हा कांदा छान असा परतून घेऊया अगदी कांद्याला तपकिरी कलर येईपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे आता बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे छान परतून झालेला आहे आता आपण टोमॅटोची पेस्ट याच्यामध्ये टाकूया आता हीसुद्धा आपण छान अशी परतून घेऊया कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे आता हे छान परतून झालेलं आहे आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेला मसाला टाकूया आलं लसूण आणि कोथिंबीर आपण बारीक छान वाटून घेतलेली आहे ती याच्यामध्ये ॲड केलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण छान असं परतूया आता हे मसाले छान परतलेले आहे आपण आता कोरडे मसाले याच्यामध्ये टाकूया लाल मिरची पावडर टाकते मी याच्यामध्ये एक चमचा घरगुती लाल मसाला एक चमचा टाकलेला आहे जिरे पावडर आपण अर्धा चमचा टाकूया आणि धणे पावडरसुद्धा अर्धा चमचा टाकूया आता हळद टाकते मी अर्धा चमचा आता हे मसालेसुद्धा छान असे परतून घेऊया आपण आता कोरडे मसाले हे लगेचच जळतात म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्याने काय होते मसाला जळतही नाही आणि तो खूप छान शिजला जातो जास्त नाही एकदम थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला होता तेच पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे मिक्सरचं भांडं धुऊन त्यात जे पाणी उरलं होतं ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता या पाण्यामध्ये हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतूया आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना सर्व मसाल्यांचा अगदी छान सुगंध येतो आहे आता मसाला छान परतून झालेला आहे आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी तो या मसाल्याबरोबर आपण छान परतून घेऊया आता सर्व मसाले छान परतून घेतलेले आहे आपण शेंगदाण्याचं कूटही परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये बटाटा टाकूया हे उकडलेले दोन बटाटे मी चिरून घेतलेले आहेत चाकूने ते आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आता मसाल्यांबरोबर हे बटाटेही आपण परतून घेऊया जास्त नाही एक मिनिटभर आपण हे परतून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया मस्त असा लग्नाच्या पंक्तीतला बटाटा रस्सा करत हो आहोत आपण आणि किती सोप्पा आहे बनवायला बघितले ना तुम्ही अगदी कमीत कमी साहित्यात एकदम चवदार अशी ही रस्सा भाजी होते आता मी याच्यामध्ये एक, एक ग्लास पाणी टाकून घेते तुम्हाला रस्सा घट्ट पातळ जसा हवा असेल तेवढं पाणी तुम्ही टाका आता चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे मीठ छानसं मिक्स करूया रस्सा भाजीमध्ये आणि तयार झालेले आहे बटाट्याची भाजी आता आपण ही आठ ते दहा मिनिटे उकळून घेऊया मस्तपैकी लग्नाच्या पंक्तीतील बटाटे रस्सा तयार होईल इकडे आपण आता पुरीची तयारी करूया भाजी तर आपली उकळतच आहे आता मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेऊया दीड वाटी गव्हाचं पीठ घेते मी आता पुरी बनवण्यासाठी पीठ कसे मळायचे हे आपण बघत आहोत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि तेल टाकणार आहे मी याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकणार आहे गव्हाचं पीठ मळताना त्यामध्ये तेल हे नेहमी टाकायचं म्हणजे अगदी मस्त क्रिस्पी होतात पुऱ्या आता आपण हे हाताने छान मिक्स करूया मीठ आणि तेल आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे पुऱ्यांचं पीठ हे नेहमी घट्टच मळायचं अगदी मऊ मळायचं नाही नाहीतर पुऱ्या ह्या मऊ होतात घट्ट पिठाच्या पुऱ्या एकदम छान क्रिस्पी लागतात आणि त्या भरपूर वेळ टम्म फुगलेल्या राहतात आणि त्या तेलही ते जास्त पित नाहीत तुम्ही जर गव्हाची कणिक एकदम सैलसर मळली त्याच्या पुऱ्या केल्या तर त्या ते एकदमच तेल पितात आणि एकदम मऊ होऊन जातात म्हणून गव्हाची कणिक ही आपण एकदम घट्ट मळायची आहे तुम्ही बघू शकता कणिक ही मळून झालेली आहे अगदी घट्ट बनवलेली आहे मी बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीनं आपल्याला गव्हाचं पीठ मळायचं आहे एकदमच घट्ट आता आपण हे अर्धा तास छान भिजू द्यायचं आणि अर्धा तासानंतर आपण याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या आता मी अर्धा तास कणिक छान भिजू दिली आणि आता पुऱ्या लाटायला घेतलेल्या आहेत याच्या आधी मी उंडे करून घेतलेले आहेत तुम्हाला लहान मोठ्या ज्या आकाराच्या पुऱ्या बनवायच्या असतील तेवढे उंडे तुम्ही बनवून घ्या आणि पुरी ही नेहमी कडेकडेने लाटायची मधूनच लाटायची नाही मधून जपटी केली तर ती पुरी फुगत नाही अगदी एकसारखी पुरी लाटायची म्हणजे ती अगदी टम्म फुगते आता तेल गरम झालेलं आहे आपण पुरीही तळून घेऊया आणि तुम्ही बघालच की पुरी किती छान टम्म फुगते अगदी मस्त होते मस्त घट्ट कणिक आपण मळलेली आहे आणि अगदी एकसारख्या लाटायच्या आहेत पुऱ्या त्यामुळे त्या ते अगदी मस्त फुलतात बघू शकता तुम्ही आणि कणिक आपण घट्ट केले ना की पुरी तळायलासुद्धा वेळ लागतो आणि त्यामुळे ती एकदम क्रिस्पी होते जर तुम्ही सैलसर कणिक मळून त्याची पुरी लाटली आणि ती तेलात टाकली की ती लगेचच जळते कारण त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असते आता बघा पहिली पुरी छान टम्म फुगलेली आहे आता आपण दुसरीही पुरी तळून घेऊया बघा या पद्धतीनं आपल्याला पुरी लाटायची आहे अगदी एकसारखी कडा त्याच्या आपण एकदम पातळ लाटायच्या आणि मधूनच अगदी लाटायचं नाही आपल्याला कडेकडेनेही लाटायचं आहे आणि अगदी एकसारखी गोल पुरी लाटायची आहे आता हीसुद्धा पुरी लाटून झालेली आहे आपण ती तळून घेऊया आणि तेल नेहमी गरम करायचं आधी आणि मगच त्याच्यामध्ये पुरी टाकायची म्हणजे ती मस्त फुलते तुम्ही तेल गरम झालेलं नाही आणि त्याच्यामध्ये आधीच पुरी टाकली तर ती फुलतही नाही आणि अगदी तेलकट होऊन जाते तुम्ही बघू शकता मंडळी ही पुरीसुद्धा किती मस्त टम्म फुगलेली आहे आणि अगदी क्रिस्पी झालेली आहे अगदी मस्त झालेली आहे आपण ही काढून घेऊया आणि तिसरी पुरी लाटायला घेऊया थोडंसं तेल लावायचं उंड्याला आणि मग पुरे लाटून घ्यायची आपण छान अशी गोल आता बघा मी तळूनही दाखवते ही आपल्या तीनही पुऱ्या झालेल्या आहेत बाकीच्याही पुऱ्या मी करणार आहेत पण मी तुम्हाला तीनही पुऱ्या दाखवलेल्या आहेत आणि तुम्ही बघितलेच आहे की सर्व पुऱ्या किती छान फुगलेल्या आहेत अगदी मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि खूप क्रिस्पी होतात आणि खूप खायलाही मस्त लागतात आणि बटाट्याची भाजी तर तयारच झालेली आहे आपली तुम्ही बघितलीच आहे तिकडे मस्त बटाट्याची भाजीही उकळत आहे आणि ती तयार झालेली आहे पुरी आहे गरमागरम तयार झालेल्या आहेत आता आपण बटाट्याची भाजी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता बटाटा रस्सा किती मस्त झालेला आहे अगदी मिळून आलेली आहे ग्रेव्ही मस्त दाटसर अशी बटाट्याची ग्रेव्ही अगदी मस्त लागते पुरीबरोबर खायला पुरीबरोबर अशी घट्टच भाजी छान लागते जास्त पातळ नाही करायची मस्त ग्रेव्ही झालेली आहे बघू शकता लग्नाच्या पंक्तीतील बटाटे रस्सा तयार झालेला आहे मंडळी बघा किती मस्त झालेलं आहे अगदी सुंदर लागतो खायलासुद्धा इतका टेस्टी लागतो ना आणि गरमागरम पुरीबरोबर तर अगदीच मस्त अगदी लाजवाब डिश आहे ही तुम्ही बघितले ना मस्तपैकी आपण घट्ट दाटसर रसा असलेली बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि अगदी टम्म फोगलेल्या क्रिस्पी गरमागरम पुऱ्या बनवलेल्या आहेत इतकं छान कॉम्बिनेशन आहे आपल्या इकडच्या लग्नात तर हे असतेच बटाट्याची भाजी पुरी जवळजवळ ऐंशी टक्के लग्नांमध्ये हे जेवण असतेच आणि आपल्याला तर खूपच आवडते हे आता आपण भाजी वाढून घेऊया तुम्ही बघू शकता बटाटा रस्सा किती मस्त झालेला आहे अगदी छान घट्ट झालेला आहे आपण अजिबात जास्तीचे मसाले टाकलेले नाही आहेत तरीसुद्धा भाजी बघा किती छान झालेली आहे कलरही सुंदर आलेला आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना खूप चविष्ट लागते ही भाजी तुम्ही नक्की बनवा आता याच्याबरोबर मी श्रीखंडही वाढते आहे हा श्रीखंडसुद्धा मी घरीच बनवलेला आहे हा कसा बनवायचा हे सुद्धा मी दाखवलेले आहे एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन श्रीखंड कसा बनवायचा याचा व्हिडिओ बघा आणि या पद्धतीनं बटाटे रस्सा आणि पुरी नक्की बनवून बघा तुम्ही बनवलेल्या पुऱ्यासुद्धा अशाच मस्त टम्म फुकतील आणि बटाट्याची रस्साभाजीसुद्धा अशीच चवदार होईल तर कशी वाटली मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी तुम्हाला जर ही बटाटा रस्साभाजी आणि गरमागरम क्रिस्पी पुरी ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छान रेसिपीबरोबर धन्यवाद